नमस्ते, हे पा माझ्याकडे गहू आहेत, हे शरबती गहू आहेत। माझ्याकडे आज चपातीसाठी ना काहीच पीठ नाही आहे, तर माझ्याकडे एक छोटीसे गिरणे सरप्राईज भात तुमच्यासाठी, आणि हे STC स्वरूप किट्या ब्रँडचे आहे। तर आपण बघूयात हे गिरणे कसे। तुम्हाला सूर व्हिलॉग आणि कुकिंग या चॅनलमध्ये असंच काही ना काही वेगवेगळे माझ्याकडे पाहायला भेटेल, आणि हे यूज कसं करायचं हेही सांगते मी तुम्हाला आता। तर आता मला गहू डाळायचा आहे, तर मला याच्यामध्ये ना असं मध्यम साईजचं पीठ पाहिजे। जास्त जेव्हा आपण पुरणाच्या पोळ्या वगैरे करतो त्यासाठी ना बारीक पीठ खूप छान राहतं। तर ह्याच्यामध्ये ना अशा 5 डाळ्या आहेत, आणि मी एक्स्ट्राच्या 2 घेतल्या आहेत त्या डाळी बनवायसाठी। डाळ एवढी खास होत नाही ह्याच्यामध्ये, पण बाकीचे जे धान्य आहे ते खूप छान बनतं, पण यांची सर्विस एवढी छान नाही आहे। मला तर सर्विस व्यवस्थित नाही भेटलेली, प्रोडक्ट इश्यू असा काही नाही याच्यामध्ये, कारण खूप छान चालते हे पण। हे आता इथे आतमध्ये ह्या 2 जाळ्या ठेवलेल्या आहेत मी, हे 3 नंबरची बेसन दळलं होतं त्या दिवशी, आणि 1.5 आहे इथे। तर आता मी इथं गव्हाचं दळण टाकते। तर मी आता इथं गव्हाच्या दळणासाठी ना 1.5 जाळी लावते। आपल्याला जसं बारीक पाहिजे तसं आपण याच्यामध्ये दळू शकतो। हे पण मी आता ही डाळी टाकते याच्यामध्ये। हे पाहायचं असं साचा बसवायचा, खूप सोपी, ऑपरेट करायला खूप सोपी आहे, आणि 1.5 तासामध्ये ही 5 किलो दळते। हे पा, हे असं भांडं राहील ह्याचं, मला दाखवते काढून सुनी ते सगळं खाली। हे पा असा पेस आहे। म्हणजे छोटं जर असेल तर 1 तासाला ती 10 किलो दळते, सॉरी 1.5 तासाला 10 किलो दळते ती। जर जसं धान्य मोठं असेल तसं मग ते लवकर दळते ती गिरणी। तर आता मी इथं टाकलेले आहे, आणि हे पण इथं लॉक आहे मला गव्हासाठीचं मी टाकलेलं आहे, आणि हे लॉक असं बंद केलं मी, आणि हे असं हे बटन असं केलं की हे ओपन होतं। हे पा, आणि ॲटोमॅटिक आहे, दळण झालं की बंद होते। हे पण लागलं आहे आता, आता मला तिला चालू करायचे आहे। तर यापूर्वी मी तुम्हाला चालू झाल्यानंतर त्याचा आवाज येईल, तर यापूर्वी मी तुम्हाला म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय काय दळू शकतो हे तुम्हाला सांगते। पहिली जी जाळी ना त्याच्यामध्ये गहू, तांदूळ, नाचणी हे बारीक दळू शकतो आपण। तर 1.5 ला ना गहू, ज्वारी, बाजरी, हरभरडा, तांदूळ, हळद, उडीदाळ, नाचणी, वरई, शाबुजणा, हिरवे मूग, काळे मूग हे मध्यम आपण दळू शकतो। तर 2 नंबरच्या जाळीवरती गहू, ज्वारी, मका, साखर हे भाकरीचं आपण दळू शकतो, आणि 3 नंबरचे आहे गहू, ज्वारी, मका, साखर हे मध्यम आपण शिरा, भाकरी, लावट्या प्रार्थना तसं मीडियम साईज आपण दळू शकतो। तर आता ह्याच्यावरती 4 नंबरला काय, तर धने, काळी मिरी, गहू हे जाड, भरडा, रुखतर आपण दळू शकतो, आणि 5 नंबर गहू आहे जाडसर, म्हणजे थोडंसं आपण जनावरासाठी किंवा बोलू शकतो आपण भरडा राहतो तो, किंवा आपण नुसते डाळभट्टीचे पण बनवतो ना ते 5 वर दळलं तरी ना तरी तेही चालतं। कोणाकोणाला मोठा डाळभट्टी आवडते रफाड जास्त त्यासाठी, नाहीतर यांनी जास्त करून मग ती 3 वरती किंवा 4 वरती पण बनते, म्हणजे जसं त्याच्यामध्ये धान्य मिक्स केलेलं असतं त्यांनी डाळभट्टीसाठी, त्याच्यानुसार तुम्ही लहान मोठे साईजने तुम्ही दळू शकतात। तर आता पाहिजे एक किलो गहू जास्तही असतील थोडेसे, तर मी आता हे चालू करते। तर माझा इथं हा स्विच आहे, आवाज देते। हे पा मी चालू केलेली आहे तिला ऑफिस होते। तर आम्हाला याच्याबरोबर हा एकच ब्रश भेटला होता, आम्ही हा दुसरा ब्रश घेतलेला आहे, आम्हाला एकच ब्रश भेटलेला होता, आणि हे 5 डाळ हे मी नंतर घेतलेला डाळीसाठी, पण डाळ एवढी खास होत नाही आहे। तो कपडा पण मी माझा घरचाच आहे, आता मी ऑफिस टाकले बनवायला। पाहे किती वेळ होते एवढ्या गव्हाला, त्याला 10 मिनिटं तर सहज लावे निघायला ती, म्हणजे हे ब्रँड खूप छान आहे। तसं इझी ऑपरेट, म्हणजे घरात लहान मुलं वगैरे असतील ना तर म्हणजे असं त्याचा त्यांचा हात वगैरे आतमध्ये जाण्याची म्हणजे त्रास होणार नाही, म्हणजे टेन्शन नाही की म्हणजे लहान मुलांना काय होईल वगैरे, आणि बंद असल्यामुळे याच्यामध्ये कुठली घाण वगैरे जाण्याची शक्यता नाही आहे। साफ करायला पण खूप सोपी आहे ती, आणि
पीठ पण खूप छान येतं. मी तुम्हाला दळल्यानंतरही सॅम्पल दाखवते याच्यामधला किती छान पीठ आहे ते. तर मी आता हे बारो बनवलं होतं, माझा बारो कुसलेला आहे, तर आपण तो व्यवस्थित करूया. हाती दळून खाते दळून संपलेले आता याच्यातलं हे ॲटोमॅटिक बंद होते. हे बघा संपलेले, तर मी आता हे झाकून घेते इथं संपलेलं असल्यामुळं. आता आपण पीठ काढूयात एका डब्यामध्ये, ते ॲटोमॅटिक बंद होते इथे. आता हे टोटली बंद झालेली आहे, तर मी आता इथलं प्लग बंद करून देते बटन, आणि आपण आता त्याच्यामधलं पीठ काढूया. हे बघ तुम्हाला दाखवते दळल्यानंतर पण पाहा तुम्ही कसे ॲटोमॅटिक बंद होऊन जात. आपण खाली पेपर टाकू जास्त घालून म्हणून पळाले ते. हे बदळल्यानंतर खूप इझी क्लीन आहे, मी तुम्हाला क्लीन पण करून दाखवते. पळाली आहे, तर आपण माझ्याकडे जे कपडा आहे काढूयात तिला. मी तुमच्यासाठी स्पेशल केव्हा तरी ना एक व्हिडिओ बनवून टाकेन क्लीन कशी करायची, आणि दुसरे धान्य दळलेले असतील ना ते पण तुम्हाला दाखवून देत जाईन, म्हणजे पीठ कसं येतं याच्यामध्ये. तर मी तुम्हाला स्पेशल गव्हाचं पीठ दाखवते कसं आले आपण धान्य टाकलं होतं ते. चार हुक्स आहेत, हे हुक लावल्यानंतर धान्य बाहेर येते याच्यामध्ये. हे पहा तुम्ही पीठ कसं पळाले ते. हे पहा ह्याला चाळायची पण गरज पडत नाही आहे,
आणि खूप मोठं याच्यामध्ये दळलेलं नसणं असं पौष्टिक राहते हे. आणि जे दगडाचे ते गिरणी राहते ना त्याचे धान्य छान राहतं, त्याच्यामध्ये धान्यातला कोंडा वगैरे बाहेर पडतो पण ह्याच्यामध्ये पडत नाही आहे. धान्याचे जे पौष्टिक घटक असतात त्याच्यामध्ये बारीक होऊन आपल्या पोटामध्ये जात असतात. ह्याला मी चाळते पण चाळायची काही गरज नसते कारण एकदम खूप सॉफ्ट पीठ आलेलं असते हे बातमी पीठ. चला मी नंतर तुम्हाला असंच एक किंवा तरी एक व्हिडिओ बनवून टाकत जाईन. आपल्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय, थँक्यू.